विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधीच्या भागामध्ये आपण विभाजन सेक्शनवर वेगवेगळे गणित पाहिले आहेत, विभाजन सूत्रावर. आता आपला पुढचा भाग शिकायचा आहे. तर पुढच्या भागामध्ये कृती दिली तुम्हाला, या कृतीचं निरीक्षण करा, म्हणजे लक्षात येईल की इथं आपल्याला काय करायचं आहे ते. रेषा एल दिलेली आहे, ही एल ही रेषा एक्स वाय या प्रतलात आहे. ही एल ही रेषा एक्स अक्षाला ह्या 1,0 मध्ये छेदते आणि वाय अक्षाला 0,-2 मध्ये छेदते. आपल्या याच्याशी काय घेणे, हे तर तुम्हाला काही या रेल रेषेवर बिंदू दिलेले आहेत, त्या बिंदूचं निरीक्षण करा. ए 2,-5, बी 0,-2, सी 2,1, डी 4,4, ई 6,7. अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी 5 बिंदू दिलेले आहेत. या 5 बिंदूपैकी कोणत्याही 2 बिंदू घ्या. इथं तो आपण या ठिकाणी आपण 2 बिंदू घेतलेत, सी आणि ई. या सीचे निर्देशक आहेत 2,1, ईचे निर्देशक आहे 6,7. याच्यामध्ये किमती ठेवू. याचा अर्थ असा होतो, Y2ची किंमत 7 आहे, Y1ची किंमत 1 आहे, X2ची किंमत 6 आहे, X1ची किंमत 2 आहे. या सूत्रामध्ये ठेवू आपण. Y2ची किंमत 7 आहे वजा Y1ची किंमत 1 आहे छेदस्थानी, X2ची किंमत 6 आहे वजा X1ची किंमत 2 आहे. या 7 मधून 1 गेला खाली राहिले 6 छेदस्थानी, 6 मधून 2 गेले खाली राहिले 4 6/4. याला संक्षिप्त रूप द्या. बेदोनी 4 बेत्रिक 6 बरोबर 3/2. हे आलं सी आणि ई या 2 बिंदूचं गुणोत्तर. याच पद्धतीने आपण पुन्हा दुसरे 2 बिंदू घेऊ, ए आणि डी. पुन्हा याचं गुणोत्तर काढू. त्या ठरलेल्याप्रमाणे असं Y2ची किंमत 4, X2ची किंमत 4, Y1ची किंमत -5, X1ची किंमत -2. बघा आता Y2ची किंमत 4 वजा Y1ची किंमत -5 छेदस्थानी, X2ची किंमत 4 वजा X1ची किंमत -2. पुढे लक्ष द्या आता, वजा गुणिले वजा अधिक 4 + 5 यांची बेरीज 9 येते. तसंच या ठिकाणी वजा गुणिले वजा अधिक म्हणजेच अधिक 2, 4 आणि 2ची बेरीज 6 येते. पुन्हा याला संक्षिप्त रूप द्या, 3 ने भाग द्या. 3 × 9, 3 × 2 = 6 बरोबर 3/2. पुन्हा पुढचा बिंदू घ्या, डी आणि ए हे 2 बिंदू घेतले. पुन्हा तेच कृत्य पुन्हा करा. काय येईल मग आता, -5 - 4 छेदस्थानी -2 - 4 बरोबर -5 आणि -4ची बेरीज येते -9 छेदस्थानी -2 आणि -4ची बेरीज येते -6. हे -+ झालं. पुन्हा 3 ने संक्षिप्त रूप द्या. 3 × 2 = 6, 3 × 3 = 9 बरोबर 3/2. हे आपण 3 उदाहरणे, पुन्हा अजून 2 घेऊ. पुन्हा बी आणि सीचे निर्देशक दिलेले आहेत, त्याच पद्धतीने काम करू. 1 - 2 छेदस्थानी 2 - 0. बघा आता, 1 जशाला तसं. या वजाने या कंसाला गुणून घ्या, -+ 2/2 1 आणि 2ची बेरीज 3/2. पुन्हा पुढचा एक करू आपण, म्हणजे आपल्याला पुन्हा अडचण येणार नाही. मग या ठिकाणी पुन्हा Y2ची किंमत -5, Y1ची किंमत -1,
त्याच्यानंतर एक्स टूची किंमत वजा दोन वजा एक्स वनची किंमत दोन वजा सहा वजा चार पुन्हा हे वजा वजाने अधिक झालं पुन्हा दोनने संक्षिप्त रूप द्या बेदोनी चार बेत्रिक सहा तीन छेद दोन. आता उरलेल्या ज्या तीन किमती आहेत त्या किमती तुम्ही गृहपाठामध्ये किंवा सरावासाठी करा. आपण या सर्व किमतीचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर काय लक्षात येतं ती बघा. या सर्वांचं गुणोत्तर सारखंच आहे. या सर्वांचं गुणोत्तर सारखं आहे याचा अर्थ असा होतो की या रेषेचा चढ सारखाच आहे. याच गुणोत्तराला त्या रेषेचा चढ म्हणतात. म्हणजे गुणोत्तर स्थिर आहे. गुणोत्तर स्थिर आहे. गुणोत्तर स्थिर आहे म्हणजे त्याच गुणोत्तराला रेषेचा चढ म्हणतात. आणि ते चढ साधारणपणे यम या अक्षराने दाखवत यम बरोबर तीन छेद दोन अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या रेषेचा चढ काढता येतो. म्हणजेच वाय टू मायनस वाय वन भागिले एक्स टू मायनस एक्स वन याचं गुणोत्तर स्थिर आहे म्हणजेच त्या रेषेचा तो चढ आहे. आणि चढाला यम या चिन्हाने दर्शवतात म्हणून यम बरोबर तीन छेद दोन हा दिलेला एल रेषेचा चढ होईल.